मुझे नाव अवलीन देसा आनी हाँ पैलटन डिजेबिलिटी राइट्स एसोसिएशन ऑफ गोवा आनी मुझे सांगता आसा मिस्टर प्रकाश कामत तो आमचे संस्था कडेन एक वॉलंटियर आसा आनी स्टेट एडवायजरी बोर्ड ऑन डिजेबिलिटी हाचो मेंबर बी आसा तो आयज आमचे चार मुद्दे आसा. पयले म्हणल्यार आमचो पयलो मुद्दो आसा की आयज जायते रोड एक्सिडेंट जालेले आसा. गेले 2 म्हयन्यांनी तुमी पयल्यार 2 दिसा आमी 1 ना 2 एक्सिडेंट पळयत आसा. जायते एक्सिडेंट सिरियस एक्सिडेंट पूण जालेले आसा. आतां हे एक्सिडेंटाक जायते लोक मोत्ता की डिजेबल फॉर लायफ जाता. देखून आमी मागता सरकारा कडेन की ताणें हे एक इन्क्वायरी काडपाची की हे एक्सिडेंटाची कारण कितें आसा. जावंक शकता की जायते वेहिकलाक फिटनेस सर्टिफिकेट ना. जावंक शकता की जायते जाण पयशे दिवन ड्रायव्हिंग लायसन्स काडटा. जावंक शकता की रस्ते सारके ना. जावंक शकता की जायते जाण सोरो पिवन गाडी चलयता. तर जोय तर आमकां ही एक्सिडेंटाक काम करपाक जाय जाल्यार जोय तर आमकां लोकांचे जिवीत सालवार करपाक जाय जाल्यार आमकां हेजी म्हायती जाणा जावपाक जाय की एक्सिडेंटाक कित्याक जाता. देखून आमी मागता सरकार लागीन की तेणी बेगिना बेगीन हे गेले म्हयन्यांचे 2-3 म्हयन्यांचे कितें जाले एक्सिडेंटा तितून एक इन्क्वायरी काडपाची की ही एक्सिडेंटाक कित्याक जाता. आमचो दुसरो मुद्दो आसा की केपे गांवांत एक डिसेबल भुरगो आसा. 100% डिसेबिलिटी आसा तेका आनी कुंकोलीचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसा तेका भरपूर त्रास कोत्ता. कितें जालें की तेजे गोंयाचे भायर तेजे प्रायवेट प्रॉपर्टीन हाय टेंशन भायर चलता. 4-5 घरां आसा थिंगा आनी तेमचे प्रायवेट प्रॉपर्टीन हे हाय टेंशन भायर चलता. आनी गेले म्हयन्यान कितें जालें की एक तेजे एक कामगाराच्या मनशाक ते हाय टेंशन भायराचो हात लागलो आनी मागीर तेका त्या हाताक तेका कापपाक पडले. तर तो मनीस आतां डिसेबल जालो. पूण आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट बेगिना बेगीन ते हाय टेंशन वायर काडपाचे. पूण ताणें हे डिसेबल्डाक नोटीस काडला की तुमी एक जॉयंट इन्स्पेक्शन काडात, तुमी एक एप्लिकेशन करात हाय टेंशन वायर शिफ्ट करपाक. हे सगळें ताणें डिसेबल्डाक सांगलेलें आसा. आतां ते डिसेबल्डा कडेन 100% डिसेबल्ड तेजे कडेन चलपाक पासून जायना, घराचे भायर पासून वचपाक जायना. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची मिस्टेक आनी हो डिसेबल्ड मनीस कित्याक ताणें जॉयंट इन्स्पेक्शन आपोवपाचें, कित्याक ताणें पयशे दिवपाचे ते हाय टेंशन वायराचेर शिफ्ट करपाक. हेजे आमी सारके निशेध करता आनी मागता आमचे चीफ इंजिनियर कडेन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान की ताणें बेगिना बेगीन कार्यवाय करची आनी हे हाय टेंशन वायर इमिजिएटली ताणें शिफ्ट करचे. तिसरो आमचो तिसरो मुद्दो आसा जे चिंबेल गांवांत चिंबेल गांवचे लोक ऑपोजिशन काडटा ते होम फॉर द अर्बन होमलेस जे जावपाचे आसा तांच्या गांवांत कोविदोय डिपार्टमेंटाची होम फॉर द होमलेस आसा ताणें निशेध केल्ले आसा. आमी मागता चिंबेल लोकां कडेन चिंबेल पंचायत लोकां कडेन की ताणें हो प्रोजेक्ट कोविदाचो प्रोजेक्ट गांवांत हाडून दिवपाचो. कित्याक आयज गोंयांत एकूय गोंय ना जे कोण अर्बन होमलेस आसा. पणजे तुमी पळयात, मडगांव पळयात, वास्को पळयात, जायते लोक जे कोणाक घर ना होमलेस अर्बन होमलेस आसा ते रस्त्यार भोंवता. तेमकां जागो ना रावपाचो, खूंय रावतले ते सगळे. आनी आमचे डिसेबल जे आसा कोण ना तेमकां पळोवपाक, आवय बापूय ना तेमकां पळोवपाक, ते आमच्या ओल्ड एज होमांनी पासून तेमकां घेना. कित्याक तेमकां प्रोफेशनल लोक ना तेमकां पळोवपाक. देखून हे गोंयाची जे सरकार काडटा एकदम गरजेची आमच्या गोंयच्या लोकांक एकदम गरजेची आसा. देखून मागता चिंबेल पंचायती कडेन की हे अर्बन होमलेस गोल ताणें हाडपाचो तांच्या गांवांत. तेच पयली आयज चोर चिंबेल गांवचे लोक ओपोज करता, फाल्यां दुसरे गांवचे लोक बी ओपोज करतले हे घराक लागून आनी मागीर हे सगळे अर्बन होमलेस थंय वेतले. आमी तेमकां रस्त्यारूच सोडपाक पडटले. आनी आमकां चवथो मुद्दो म्हणल्यार आतां पंचायती इलेक्शन येता
आमच्या केंद्रीय सरकारान सेंट्रल गव्हर्नमेंटान रूल काढलेले आसा की डिजेबल लोकांक नॉमिनेट करपाचे दो एक पंचायती तो आणि त्याने सांगला की स्टेट गव्हर्नमेंटाचो विषय हो पंचायत म्हणलं स्टेट गव्हर्नमेंटाचो विषय तो स्टेट गव्हर्नमेंटान निर्णय घेऊचो याचे की डिजेबल लोकांक नॉमिनेट करचे या नॉमिनेट ना करचे देखून आमची मागणी आसा स्टेट गव्हर्नमेंटाकडे की त्यांनी हे नॉमिनेशन करपाचे आमच्या पंचायती कित्याक जायते मुद्दे आसा पंचायत लेवलान जायते बिल्डिंगा आसा जे एक्सेसेबल ना जायते कंस्ट्रक्शनाचे परमिशन पंचायत दिता ते एक्सेसेबल ना बिल्डिंगा पण तेच पयली जायते डिसेबल लोक आसा त्यांना स्किमा मेळना जे सरकारी स्किम आसा त्यांना पावना जे डिसेबल लोकांक UDID कार्ड आसा त्यांनाही पावना तर हे सगळे विषय तो डिसेबल लोक जे नॉमिनेट करता पंचायतीन ताणें ते विशय ते हे सगळे विषय ताणें पळोवपाक जातले ताणें दुसरे पंचायत मेंबर सांगपाक जातले की बाबा असो असो कायदो आसा आमच्या गोंयान डिसेबल रायट्साचो कायदो आसा हे तुम्ही करपाचें काम आहा तर हे सगळे ते डिसेबल मनशान करपाक जाता देखून आमी मागता सरकारा लागीं की हे नॉमिनेट ताणें पंचायतीन करपाचें म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटान एक्सेप्ट केला आणि सांगला स्टेट गव्हर्नमेंटान आता एक्सेप्ट करपाचो कित्याक पंचायती राज स्टेट गव्हर्नमेंट सब्जेक्ट आसा आणि स्टेटी तीन चार स्टेट झाले आता जयपूर झालेले असा राजस्थान झालेले असा तीन चार स्टेटांनी एक्सेप्ट केला ऑलरेडी केरळा गावांतून म्हाका दुसरा एक्सेप्ट केला नॉमिनेट म्हणजे एज अ पंच म्हणतो एक पंचायतीक 11 पंच असा 11 प्लस 1 12 जातो पंचायत नॉट इलेक्टेड रिप्रेझेंट इलेक्शन जातकर मागीर एक नॉमिनेशनाचो हे आसता पळय तातूंत करतो कित्याक ताका हे विषय बरे कळटा गांवांत जो कोण डिसेबल्ड आसा डिसेबल ना असे जे जे तांचे विषय आसता ते हे पंचायती मांडूंक शकता आनी तो जेन्ना नॉमिनेटेड आसा तेन्ना बाकीच्या पंचाक सांगून किंवा सरपंचाक सांगून तो आनी जागृती हे विशयाचेर करून ती फुडें व्हरूंक शकता ताका लागून आमी म्हणटा पूण हो विशय कितें जाता केंद्र सरकाराचो न्ही म्हणजे केंद्र सरकाराचो विशय सांगपाचो ताणें आपणें एक्सेप्ट केला आनी स्टेट्सांक सांगलां तुमी पास करा आनी दिया म्हणून म्हणटकच आतां स्टेटान आमचें करचें पडटलें की आमी हो नॉमिनेशन उबारून धरुया गोंयान जर हें केलें जाल्यार गोवा एक मॉडेल स्टेट जातली डिसेबिलिटी खातीर काम करपी हें आमच्या पंचायत मंत्र्यान जर लक्षांत घेत जाल्यार तें काम जातलें सर हें विचारपाक वयता हो जो विशय आसा पळय हो पंचायत जें जिखता पळय इलेक्ट जाता पळय तेंचो विशय आसा न्हू तेंच्यानी नॉमिनेट करप न्हू एक पंच मेंबर सरकारान पंचायत मेंबरांनी मिळून नॉमिनेट करप आसता ना सरकारान सांगपाक जाय तें ना कोणाक नॉमिनेट करचे ते तेणें चिंतपाचे पूण नॉमिनेशन एकलो डिसेबल्ड आसपाक जाय ते काडपाक जाय काडपाची मागणी केली मागीर कोणाक घेवचो तो ते करतात ते बरोबर आसा पण सरकारान जो पर्यंत ते नोटिफिकेशन काढिना की हे बाबा रिप्रेझेंटेशन नॉमिनेशन आसचे म्हणून तो पर्यंत ते जावचे ना पण आताच सध्या जे हे आसता पळय नॉमिनेटेड आताच कोणूच घेयना सगळे पंचायती नॉमिनेटेड पंच मेंबर घेयना तो कोणूय असो तो कोण घेयना कारण हे सरकारान जर इंट्रस्ट दाखय आतां आमचे जर पंचायत मिनिस्टरान हे सरकारा मुखार कॅबिनेटाक मांडले आनी आमी गोंयांत हे करुया अशें जर करी डेफिनेटली तांकां घेवचें पडटलें फाल्यां ना आमी दितले पयली म्हळ्यार जागृती जावनी कित्याक आमच्याय लोकां मदीं जागृती जावपाची गरज आसता रोखडेच दितले आमी रोखडेच दितले अंडर कोणाचे सॉफ्ट ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक घेतलं सॉफ्ट ड्रिंक घेतलं
हवेली उस बिल्डिंग में किसान बिल्डिंग में।